शिवसेना आमदाराला भाजपाने 50 कोटींची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. भाजपा आता घोडेबाजार चालवत आहे असंही त्यांनी म्हटलंय. फक्त शिवसेनेच्याच नाही तर आमच्याही म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या आमदाराला देखील ऑफर देण्यात आली आहे असा आरोप त्यांनी केलाय. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना आमदाराला 50 कोटींची ऑफर भाजपाने दिली असं वक्तव्य केलं. आमचे आमदार फुटणार नाहीत याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीच्या पूर्वी भाजपाने फोडाफोडी केली मात्र जनतेनं ते सहन केलं नाही. भाजपा जनतेशी बेईमानी करत आहे. भाजपाला महाराष्ट्र माफ करणार नाही. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात आली तर ते पाप भाजपाचं असेल यात काहीही शंका नाही असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.